गुड मॉर्निंग फ्रेंड्स, काल आपण ड्रॉविंगच्या पुस्तकात म्हणजे लास्ट लेक्चर पासून आपण ड्रॉविंगच्या पुस्तकात एंट्री सुरुवात केली. ड्रॉविंगच्या बुक्स मध्ये पण सेम जसं ड्रॉवरच्या पुस्तकात नंबर ऑफ व्हरायटीज आहे, इथं कंपॅरेटिव्हली कमी आहे. पण एक्झाम मध्ये इन द बुक्स ऑफ ड्रॉविंग पण जनरल एंट्रीज विचारल्या जातात, म्हणून आपल्याला ड्रॉविंगच्या बुक्स मध्ये पण कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. तर नेक्स्ट प्रॉब्लेम कंटिन्यू करूया. Smita purchased goods from Ramesh on 1st April 2010 for 36,000. Simple. Smita purchased goods from Ramesh. Smita ne maal purchase kela Ramesh kadna. Manje Smita ahe purchaser. Smita purchaser hai, manje Ravi ahe. Aapla Ravi cha books madhe concentrate karayche. Manu varthi heading ahe in the books of Smita. करूया स्टार्ट. स्मिता परचेज गुड्स फ्रॉम रमेश ऑन 1st April 2010. गुड्स परचेज केले, गुड्स आपल्याकडे आले. गुड्स कम्स इन, डेबिट व्हॉट कम्स इन, अँड हु इज द गिवर ऑफ द गुड्स? रमेश. देअरफॉर क्रेडिट द गिवर. एंट्री होणार परचेसेस अकाउंट डेबिट टू रमेश अकाउंट. परचेसेस अकाउंट डेबिट टू रमेश अकाउंट. इट्स 36,000. सिंपल नरेशन. बीइंग गुड्स परचेज ऑन क्रेडिट. स्मिता एक्सेप्टेड अ बिल फॉर 2 months ड्रॉन बाय रमेश. स्मिता एक्सेप्टेड अ बिल. आपण बिल एक्सेप्ट केलं. एक्सेप्ट केलं म्हणजे काय केलं? साइन केली अँड रिटर्न टू रमेश. इट मीन्स बिल गोज आउट. क्रेडिट वॉट गोज आउट. And who is the receiver of the bill? That is Ramesh. Entry will be Ramesh account debit to bill payable account. Ramesh account debit to bill payable account. 36,000. Narration. Being bill accepted for 2 months. Next one. Ramesh discounted bill with bank for 35,100 on 2nd April 2010. आता काय झालंय? ड्रॉवरने ते बिल बँकेत डिस्काउंट केलं. जसं मी याआधी पण सांगितलंय, बिल डिस्काउंटेड इन टू बँक, बिल एंडॉर्स, बिल सेंड टू बँक फॉर कलेक्शन, ह्या एंट्रीज ड्रॉवीच्या पुस्तकात केल्या जात नाही. कारण की ड्रॉवीसाठी ते फक्त एक इव्हेंट असतं आणि आपण आपल्या बुक्स ऑफ अकाउंट मध्ये इव्हेंटच्या एंट्रीज करत नाही. म्हणून इथे आपण फक्त समजण्यासाठी लिखाण करणार आहोत, नो एंट्री. अदरवाइज याची सुद्धा आवश्यकता नाही. पुढे ऑन ड्यू डेट द बिल डिसऑनर नोटिंग चार्जेस ₹60. फार महत्वाचा पॉइंट आहे. आता डिस्काउंट केलेलं बिल डिसऑनर झालं आणि आपल्याला नोटिंग चार्जेस पेड करावे लागणार आहे किंवा द्यावे लागणार आहे. आतापर्यंत ड्रॉवीच्या पुस्तकात नोटिंग चार्जेस पहिल्यांदा घेतोय. ड्रॉवीच्या पुस्तकात नोटिंग चार्जेस एंट्री आपण लिखाण केलेली आहे. बिल डिसऑनरचीच एंट्री होते, फक्त त्यामध्ये नोटिंग चार्जेस ऍड केले जातात. फॉर एक्झाम्पल, ड्रॉवीच्या पुस्तकात जर बिल डिसऑनर असेल तर आपण रिव्हर्स एंट्री पास करतो. म्हणजे ड्रॉवीच्या पुस्तकामध्ये बुक्स मध्ये व्हरायटी नाही आहे,
म्हणजे आपण जे बिल एक्सेप्ट केलेलं आहे त्याची फक्त रिव्हर्स एंट्री होणार. मग ते बिल डिस्काउंटेड असो, एंडॉर्स असो, बँक फॉर कलेक्शन असो, कोणत्याही सिच्युएशन मध्ये एनी सिच्युएशन बिल वॉज डिसऑनर एंट्री विल बी रिव्हर्स. रिव्हर्स एंट्री होणार बिल पेबल अकाउंट डेबिट टू ड्रॉवर अकाउंट. पण जर नोटिंग चार्जेस असतील तर ड्रॉवीच्या बुक्स मध्ये नोटिंग चार्जेस हे सेपरेटली शो केले जातात. आता हु इज रिस्पॉन्सिबल फॉर नोटिंग चार्जेस? द सिंपल आन्सर, ड्रॉवी इज रिस्पॉन्सिबल फॉर नोटिंग चार्जेस. Therefore, that is our expenses. Expenses rule sangto, debit all expenses and losses. Therefore, noting charges account should be debited. On kithe na? Noting charges account also debit to रमेश अकाउंट. अमाउंट बघा 36,060. आता जे फर्स्ट बिल आहे तर फर्स्ट बिलचा पीरियड आहे 2 मंथ्स, बरोबर आहे. नाउ वी हॅव टू फाइंड आउट ड्यू डेट. ड्यू डेट एप्रिल, मे, जून, फर्स्ट जून, 3 एडिशनल डेज, दॅट इज कॉल्ड एज ग्रेस डेज. इट मीन्स 4 जून. हॅरेशन, बींग, बे, डिसऑनर इन्क्लुडिंग नोटिंग चार्जेस. सिंपल, बींग, बे, डिसऑनर इन्क्लुडिंग नोटिंग चार्जेस. Next, Smita pay 18,000 in cash with noting charges. Now, we have to calculate new bill amount. Working note number first, calculation of new bill. Settle ID name, old bill. Old bill ची amount आहे 36,000. Out of that, we ready to pay 18,000 in cash with noting charges. 36,000 रुपयांपैकी आपण 18,000 रुपयांची काय दिली? कॅश दिली. पण त्या कॅश सोबत वाक्य पुन्हा असतोय, स्मिता पेज 18,000 इन कॅश विथ नोटिंग चार्जेस. 18,000 रुपयांची कॅश प्लस नोटिंग चार्जेस. नोटिंग चार्जेस किती आपले? 60. It means 18,060. Next one, a fresh bill drawn by Ramesh is accepted by her for balance including interest 450 for 2 months. 450 for 2 months. आता new bill का amount calculate करायचे. Simple है. 36 पैकी 18 आहे कॅश, उरले 18. इथे येतील 18,000 न्यू बिल प्लस त्या न्यू बिल मध्ये इंटरेस्टची अमाउंट इन्क्लुडेड आहे. इंटरेस्ट इथे लिहिलं करतो मी, इंटरेस्ट इट्स अ 450 म्हणजे 18,450. ओके, पुन्हा सांगतो, फार महत्वाचा पॉइंट आहे, प्रत्येकाचं लक्ष असेल. 36,000 रुपयांचं जुनं बिल आहे, त्यापैकी 18,000 रुपयांची कॅश, कॅश बरोबर देणार आहोत आपण नोटिंग चार्जेस, म्हणजे टोटल कॅश होणार 18,060. इथे न्यू बिल 18,000 आहे, इंटरेस्ट 450, टोटल 18,450. एंट्रीज बघूया. आता काय आहे, एकदा की डिसऑनरची एंट्री पास केली की आपली नेक्स्ट एंट्री असते ती म्हणजे इंटरेस्ट
रिसीवेबल आणि पेएबल। आता आपण ड्रॉवी आहोत, आपल्याला इंटरेस्ट पेएबल आहे, म्हणून आपली एंट्री होणार इंटरेस्ट अकाउंट डेबिट टू रमेश अकाउंट। इंटरेस्ट अकाउंट डेबिट टू रमेश अकाउंट, डेट बदलणार नाही, डेट तीच असणार आहे 450। डायरेक्शन बीइंग इंटरेस्ट पेएबल, आपण ड्रॉबी आहोत, आपल्याला इंटरेस्ट द्यायचा आहे, म्हणून शब्द असेल बीइंग इंटरेस्ट पेएबल। इंटरेस्ट नंतर आपण नेक्स्ट एंट्री करणार ती म्हणजे काय, की पार्ट पेमेंट मेड, आपल्याला पार्ट पेमेंट द्यायचं आहे, रमेशला द्यायचं आहे, कॅश आपल्याकडनं जाणार, याचा अर्थ काय, गोज आउट, क्रेडिट व्हॉट गोज आउट, कोणाला मिळणार, रमेशला, डेबिट द रिसीवर, एंट्री होणार रमेश अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट 18,060। Being part payment made including noting charges. Now next one, new bill accepted, bill जरी नवीन असेल entry मात्र आपली तीच entry होणार, म्हणजे हीच काय, रमेश अकाउंट डेबिट टू पे पेएबल अकाउंट 18,450। एक्शन बी न्यू बिल एक्सेप्टेड इन्क्लुडिंग इंटरेस्ट। आता या सर्वांची डेट एकच आहे म्हणून मी रिपीट करत नाही। नेक्स्ट वन, द न्यू बिल इज रिटायर्ड 1 month बिफोर ड्यू डेट एट अ रिबेट ऑफ 250। आता पुढच्या डेट समजला पाहिजे म्हणून मी उत्तम लिखाण करतो, ती डेट आहे 4th June, बरोबर आहे। आता हे बिल काय झालं, रिटायर झालं, रिटायर झालं। आता ड्रॉवीच्या पुस्तकात बिल रिटायर, बिल आपल्याकडे आलं, पैसे आपल्याकडे गेले। जसं आतापर्यंत आपण ड्रॉवरच्या पुस्तकात रिपेट शब्द वापरत होतो रिपेट, तसा ड्रॉवीच्या बुक्स मध्ये आपल्याला डिस्काउंट शब्द वापरायचा, डिस्काउंट वर्ड यूज करायचा। एंट्री काय होणार, नॉर्मल, कॅश आपल्याकडनं गेली, गोज आउट, बिल आपल्याकडे आलं, बिल आलं, एंट्री होणार बिल पेएबल अकाउंट डेबिट 18,450, कॅश आपल्याकडनं गेली टू कॅश अकाउंट टू डिस्काउंट अकाउंट। त्यांनी रिबेटची अमाऊंट दिली आहे, कॅशची अमाऊंट नाही दिली आहे, म्हणजे डिस्काउंटची अमाऊंट दिली आहे, डिस्काउंट आहे 250, 18,450 त्यापैकी आपला रिबेट मिळाला 250, म्हणजे कॅश पेड करायची 18,200, बरोबर आहे। आता याची आपला रेट फाइंड आउट करायची, प्रत्येकाचं लक्ष असतं, काय सांगताय ते, आपण नवीन बिल कधी ड्रॉ केलं, 4 June ला ड्रॉ केलं, लक्ष आहे प्रत्येकाचं, न्यू बिल पण आहे 2 months, जून ना, जुलै ऑगस्ट, म्हणजे काय झालं इथे ऑगस्ट, 4 त्यात 3 days ऍड करायचे, 7 August ही आहे ऍक्च्युअल ड्यू डेट, ते काय म्हणताय 1 month बिफोर, 1 महिना आधी बिल रिटायर केलं, 1 month बिफोर ना, ऑगस्ट आहे, ऑगस्टचा लास्ट म्हणजे प्रिसिडिंग मंथ,
इना जुलाई मतलब इन्हें इना सेवन जुलाई डेट पर व्यवस्थित कॉन्सेंट्रेट करा सगळ्या एक्टिविटीज बरोबर आहे डेट चुकली तर तुमचा हाफ किंवा एक मार्क कट होऊ शकतो त्यामुळे डेट कॅल्क्युलेशन इज टू मच इम्पॉर्टंट बरोबर आहे इट्स अ नरेशन से बीइंग विल रिटायर बिफोर ड्यू डेट बीइंग विल रिटायर बिफोर ड्यू डेट आंसर ते शेवटी फिक्स टोटल काल आपण इन्सॉल्वन्सीचा प्रॉब्लेम घेतला होता आज आपण सेकंड विल रिटायरचा प्रॉब्लेम घेतला नेक्स्ट लेक्चर मध्ये अजून व्हरायटी घेण्याचा प्रयत्न करूया थँक्यू सो मच